पन्न धावा म्हणजे बॅटिंग लाईनअप एवढी स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाले पराग इलेव्हन गोविरले या संघाची की मात्र गोलंदाजांवरती आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळालं. खरं तर सलामीचे फलंदाज ओंकार जरी बाद झाले असले तरी पण नक्कीच त्यांच्या मनामध्ये एक नक्कीच वाटलं असेल की मी जरी बाद झालो तरी आपले सहसाधिकारी मात्र आज मात्र मैदानामध्ये लढतायत झगडतायत. एक षटक मेडन जाऊन देखील 53 धावा. शॉर्ट बॉल आहे हुक केलाय क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. छोटा धमाका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला ज्याचं नाव असेल रावेचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं सुनील पाटील. छोटा तीर घाव करे गंभीर षटकार. पहिल्या चेंडूवरती तडागा आणला 59 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झाला स्ट्राईक वरती आपण पाहतोय. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल केला पॉवरफुल ब्युटीफुल हाय अँड हँडसम बिग 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 षटकार. पाटील शो थँक्यू डीजे सुनील पाटील शो या ठिकाणी चालू झालाय. खर तर आपण पाहिला मागच्या षटकामध्ये किरण पाटीलचा धमाका आणि अजून एक खेळाडू राव्याचा आपल्याला सुनील पाटील या ठिकाणी फलंदाजी मधून आपली आग या ठिकाणी दाखवत असताना लगातारचे दोन षटकार का अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. रावेचे हे सर्व स्टार खेळाडू. खरं तर रावे संघ म्हटल्यानंतर अनेक स्पर्धेमध्ये रायबादेवी रावे या संघानं मात्र खेळत असतो आणि खरं तर 2024-23 आपण म्हटल्यानंतर भरपूर फॉर्ममध्ये असणारा हा संघ. कित्येक ट्रॉफ्या मात्र ग्रामीणच्या विभागामध्ये त्यांनी जिंकल्यात आपण पाहतोय. शॉर्ट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय तर लगातार हाताळले जात आहेत. लगातार दोन षटकार आपल्याला पाहायला मिळले. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 65 धावा आपण आतापर्यंत पाहतोय. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर डीके 11 अंतोरे पाटणेश्वर संघानं 80 धावा बनवल्या होत्या. 81 धावाचा टार्गेट होतं. उच्चांक आहे या स्पर्धेमधला तो तोडला जाईल का. अजून एक या स्पर्धेमधील षटकार हॅट्रिक कंप्लीट झाले. अजून एक षटकार सी